ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सीतरंग नावानं हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज व्यक्त होतोय. यामुळे 23 आणि 24 ऑक्टोबरला पूर्व महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. अधिक माहिती अभिषेक मुठाळ देतील. अभिषेक, पावसाची शक्यता व्यक्त केली जाते, चक्रीवादळ कधी निर्माण होण्याचा अंदाज आहे? बरोबर आहे. साधारणपणे 20 ते 21 दरम्यान हे चक्रीवादळ जे आहे ते निर्माण होऊ शकतं. मात्र अद्यापपर्यंत त्याचा मार्गक्रमण कसा राहील हे अजून निश्चित नाही आहे. साधारणपणे डिप्रेशन पर्यंत हे जाण्याचा अंदाज जो आहे तो IMD कडनं आता वर्तवण्यात आलेला आहे. एकूण जर का बघायचं तर 23 आणि 24 महाराष्ट्रामध्ये असेल, प्रामुख्याने विदर्भ असेल किंवा मराठवाड्यातील काही भाग असेल, इथं आपल्याला पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. यात बघायचं तर जो आपला मान्सून आहे तो परतीचा पाऊस जो आहे तो आपला महाराष्ट्रामध्ये सध्याला आपल्याला बघायला मिळतो आहे. सोबतच दक्षिणे मध्ये देखील 20 ते 22 दरम्यान मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच जर का बघायचं तर पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला दिवाळीमध्ये देखील कायम राहू शकतो असा अंदाज सध्याला वर्तवण्यात आला. अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल.